नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी घडलेल्या एका दुःखद घटनेने उरणची एसटी सेवा ग्रामस्थांमार्फत बंद पाडण्यात आली. उरण बस डेपोमध्ये सफाई कामगार असलेल्या कालिदा भीमराव शरणागत यांना बसने अक्षरशः चिरडले. डेपोमध्ये काम करत असताना बस चालकाने अचानक बस रिव्हर्स घेतली. यात बस मागे असलेल्या कालिदा शरणागत या चिरडल्या गेल्या आणि जागीच मृत्यूमुखी पडल्या. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मृत महिला कालिदा शरणागत या उरण चारफाटा येथील रहिवासी असून त्या अत्यंत गरीब परिस्थितीत आपले घर चालवत होत्या. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. शरणागत कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय तर उरणमध्ये शोक व्यक्त होतोय. मृत महिला कालिदा शरणागत यांच्या घरातील व्यक्तीला नोकरी द्यावी तसेच लवकरात लवकर आर्थिक सहकार्य मिळावे या मागणीसाठी शरणागत कुटुंबीय रस्त्यावर उतरले. त्यांनी उरण बस डेपोमधील वाहने अडवली तसंच बस सेवा देखील बंद पाडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. पुढील कारवाई उरण पोलिसांमार्फत सुरू आहे. वादळवारा लाईव्ह साठी घनश्याम कडू, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.